नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थीनामावरती. जसं की तुम्हाला एक क्विक अपडेट मी देऊ इच्छितो. पहिल्यांदा 2021 डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकचा जो दुसरा राऊंड पेंडिंग होता त्याचे रिझल्ट आलेले आहेत. तुम्ही आता बघू शकता की रिझल्ट तुमचा आलेला आहे, कोणतं कॉलेज मिळालं, बेटरमेंट झाली की नाही झाली हे तुम्ही बघू शकता. चला व्हिडिओला करूया सुरुवात. जसे की सगळ्यांना माहिती, हा तुमचं स्टँडर्ड पोर्टल आहे, DTचं पोर्टल आहे. इथनं तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला लिंक माहिती असेल तुम्ही तिथून जाऊ शकता. मराठी किंवा इंग्रजी कोणते हे एका लिंकवरती क्लिक करा आणि तुमच्या या पोर्टल आहे जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जिथं तुम्ही पहिल्या राऊंडचा रिझल्ट बघितला होता तेच पोर्टल आहे. इथं आता तुमचा रिझल्ट आलेला आहे, परंतु त्यांनी आउटर लिंक जी म्हणतो आपण त्याला ती अजून प्रोव्हाइड नसली केली, तरी तुम्ही रिझल्ट पाहू शकाल. बाकीचं जे कॅप राऊंड 2 चे त्यांचे तुमचे जे कट ऑफ आहे ते त्या टाकलेले आहेत. इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्ही बघू शकता. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इथंही लिंक मी स्क्रीनवरती दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जसं मी म्हटलो देईल आणि मी पोस्टवरतीही ऑलरेडी वॉलवरती पोस्ट केलेली आहे, तिथंही तुम्हाला ऑलरेडी लिंक मी दिलेली आहे. ती लिंकचा यूज करून तुम्ही बघू शकता किंवा लॉग इन करा तुमचा आणि लॉग इनमध्ये बघा सेकंड राऊंडचा रिझल्ट आला आहे की नाही. परंतु सध्या तरी रिझल्ट आलेला आहे, बघू शकता तुम्ही त्या लिंकवरती. इथं तुम्ही क्लिक केलं, ह्या लिंकवरती गेलात की तुम्हाला या प्रकारचं पेज उपलब्ध होईल. जसं की फर्स्ट राऊंडला पण होतं त्याचप्रकारे तुम्हाला करायचं आहे. ॲप्लिकेशन ID, डेट, मंथ आणि इयर टाकायचं आणि तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर असेल. आउटर तुम्हाला जर इनर लिंक म्हणजे लॉग इनमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही तिथे इझिली बघू शकता. दुसरा मुद्दा असा की तुम्ही कॉलेज अलॉटमेंट जे झालेले कॉलेज वाईज अलॉटमेंट ते बघू शकता. तुम्ही इथं क्लिक करा, पूर्ण लिस्ट तुम्हाला कॉलेजची मिळेल. पहिल्या राऊंडच्या लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. दुसऱ्या राऊंडची लिंक इथे तुम्हाला दिलेली आहे, इथून तुम्ही लिंक डाउनलोड करा, तुम्हाला लिंक पाहायला मिळतील. आता त्यांनी सीट टाईपचे स्टेटस चेंज केलेले आहेत. पूर्ण ब्युरा इथं खाली दिलेला आहे. तुम्ही ग्रीन कलरमध्ये जर असेल तर ते बघा बेटरमेंट झालेले आहे. ब्ल्यू कलरला फक्त त्याच्या सीट टाईपमध्ये बेटरमेंट झालेली आहे, म्हणजे बेटरमेंट त्याला कॉलेज बदलून नाही मिळालं, सीट बदलून मिळालेली फक्त. आणि रेड कलर म्हणजे त्याला काही चेंज झालेलं नाही. ग्रे कलरवाल्याने ऑलरेडी त्यांचं ॲडमिशन फिक्स केलेलं आहे, ऑलरेडी ॲडमिशन त्यांनी तिथं घेऊन टाकलेलं आहे. आणि ब्लॅक कलरवाले मुलं म्हणजे त्यांना नवीन तिथं अपग्रेडेशन मिळालं आहे, म्हणजे ही जी लोकं आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंट होऊन इथं आलेली आहेत किंवा नवीन अलॉटमेंट त्यांचं आहे. सॉरी, हे नवीन अलॉटमेंटवाले मुलं आहेत. तसंच ग्रीनवाले जर आपण बघितले तर ते आहे त्यांना बेटरमेंट मिळालेले आहे, हे बेटरमेंट होऊन आलेले इथं विद्यार्थी आहेत. हा तुम्हाला थोडासा तिथे अंदाज येईल की हे जे काय कलर बदललेत हे काय भानगडे, तर याचा थोडासा आपण तिथं उहापोह केलेला आहे या गोष्टीचा. जसं आता इथं दिसलं की वेकंट, आता ही सीट अजूनही वेकंट दिसती, सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असेल की वेकंट दिसती EW सीट, मग ही आता स्पॉट राऊंडला मिळेल का, तर ह्या स्पॉट राऊंडला मिळणार नाहीत. ओव्हर अँड अबाव ज्या सीट्स असतात, सुपर न्युमररी ज्या सीट्स असतात, त्या ओव्हर अँड अबाव भरता येत नाहीत. ही सीट आता जाईल पुढच्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयरला. तर चला, रिझल्ट आलेला, जसं मी एक छोटासा अपडेट देऊ इच्छित होतो, रिझल्ट आलेला आहे, तुम्ही बघू शकता. काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये हेही सांगा की तुम्हाला लॉग इनमध्ये रिझल्ट अवेलेबल केला आहे की नाही. थांबवते, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार.